यावेळी एक मोठी बातमी येते ती पाहूयात. यांना आपण पैसे दिले आपल्याला मतदान करणार आहेत असं अजब वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील रोशणगाव इथल्या रस्त्याचं दानवेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दानवेंनी हे अजब वक्तव्य केलंय. आमदार नारायण कुचे यांनी मला सांगितलं यांना आपण पैसे दिलेत हे आपल्याला मतदान करणार आहेत, त्यामुळे गावातल्या लोकांनी एकच शिक्का चालवा असं दानवे म्हणाले आणि त्यांचं हे अजब वक्तव्य समोर आलंय. हे गहू कोणा पाठवले मग प्रधानमंत्री कोण पाहिजे? अरे तिकडे कर बऱ्या माणसा, मलाच काय आता पुरायला. प्रधानमंत्री कोण पाहिजे हे दाखवशील तर खरा इमानदार टीव्ही वाला तुम्ही. तिथे काय रावसाहेब दानवे कोण रोज पाहते टीव्हीवर, यायचं दाखवा संध्याकाळी. अरे माणसाच्या तोंडावरची खुशी याच्यावरच कळतंय सरकार कसं चाललंय म्हणून. दिसतं का तुला एखाद्या नाराज? आता काही मुसलमान समाजाचे लोक बसले तिथं, बरोबर ना? मला सांगा, निवडणुकीच्या काळात तुम्हाला लोक येऊन काँग्रेसवाले बैठवते. रोशनगावमध्ये मुस्लिम समाजाची संख्या किती आता इथं? किती? 500 मतदान. तुम्ही एक गोष्ट आता बस करणार, 500 मतदान आहे. 500 मतदानावाल्याला मी विचारतो, शादी खाना खाऊन झाले भू 75 वर्षात? फुकट ज्वारी, फुकट गहू आणि फुकट तांदूळ खाऊन नाही दिले एवढ्या वर्षात? अरे तुम्हाला निवडणुकीमध्ये नुसतं यायचं आणि भारतीय जनता पार्टी जातीवादी म्हणायचं की आटापला आमचा खेळ, एका बाजूला 500 आणि एका बाजूला बाकीचे. मी तुम्हाला मुस्लिम बांधवाला सांगतो, मी आता इथून आलो आहे तिथून या गावावर कस्तुरवाडी येऊन सारा समाज एका ठिकाणी बैठतो. आम्ही भेदभाव करतो का? आम्ही जातीवादी आहे का? तुमच्या गावात गहू येते ते असं म्हणते का? मुसलमानाला 2 किलो आणि पाटलाला 5 किलो, मुसलमानाला 1 किलो आणि धनगराला 10 किलो असं म्हणते का? सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास हे मोदीजीचं धोरण आहे मला सांगा. आणि जातीवादी कोण म्हणते मला सांगा? जातीवादी म्हणते शरद. तर रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्यामुळे सध्या खळबळ माजली आणि आता पुन्हा पाहू.